पूर्वीचा भारत व आजची इंडिया यांचा नैतिकतेच्या निकषावर तौलनिक अभ्यास केल्यास आंधळ्या बहिऱ्याला सुद्धा जाणवेल की शिक्षणामध्ये मूल्यांचा अभाव असल्यामुळे झपाट्याने समाजाचे अधःपतन होत आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, आजचा आपला विषय आहे मूल्य शिक्षण. दूरदर्शनवर तुम्ही एक जाहिरात पाहिली असेल, त्यात एक मोठा मार्मिक संदेश दिला जातो, सैतान बनना आसान है पर क्या इंसान बने रहना इतना मुश्किल है. अर्थात राग हा प्रत्येक व्यक्तीलाच येतो, काही विशिष्ट प्रसंगात तो यायलाच हवा. तसंच आक्रमकता, चढाओढ, असूया आणि आधाशीपणा या भावनाही आपल्या मनात दडलेल्या आहेतच, हे स्वाभाविक आहे. आपल्या प्राथमिक जैविक गरजांची, उदाहरणार्थ संरक्षण, उदरभरण इत्यादी पूर्तता करण्यासाठी आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या उपजत प्रेरणामुळेच हे घडते. याचबरोबर हेही लक्षात यायला हवं की मानवी मेंदू विकसित झाला आहे, त्याचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे मानवाची सत्सद्विवेक बुद्धी. त्यामुळे या सर्व बऱ्या वाईट भावनावर नियंत्रण ठेवणे हेही केवळ मानवालाच शक्य आहे. या सत्सद्विवेक बुद्धीची जोपासना करणे हेच मूल्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. विनोबा भावे म्हणायचे, जीवन म्हणजे संस्कारांचा संचय. हे संस्कार संस्कारक्षम व्यक्तीला अनेक ठिकाणाहून प्राप्त होतात. शिक्षण हे संस्काराचे अत्यंत महत्वाचे केंद्र आहे. व्यक्तीच्या अंगी संस्कार रुजवणे व ते संवर्धित करणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षणातून ज्ञान व कौशल्यासोबतच जीवन मूल्यांचे संस्कार महत्वाचे आहेत. सत्प्रवृत्ती व सद्भावना, सहवर्तन आणि क्षमतेचा समतोल मूल्य शिक्षणाने शक्य आहे. जगाच्या पाठीवर प्रामाणिकपणा जपणारा देश म्हणून जपानकडे पाहिले जाते. एखाद्याची विसरलेली वस्तू त्या व्यक्तीला शोधून परत देणे, रात्री अपरात्री बिंदिकितपणे स्त्रिया प्रवास करू शकणे, एखाद्याने पत्ता विचारल्यास अचूक सांगणे इत्यादी वर्तन विशेष आपल्याला जपान्यांचे माहीत आहे. जगाच्या पाठीवरील सर्वात सुरक्षित देश म्हणजे जपान अशी जपानची ओळख सर्वश्रुत आहे. हे फक्त मूल्यांच्या जोपासण्यातूनच शक्य झाले आहे. हे वर्णन वाचताना आपण नकळत आपल्या देशाशी तुलना करायला लागतो. आपल्या देशात भ्रष्टाचाराने अगदी कळस गाठला आहे. स्वार्थी वृत्ती, काळा बाजार, सत्ता लोलुपता, पैशाची हाव इत्यादी अनिष्ट वृत्ती शिगेला पोहोचल्या. तसेच वाढत्या लोकसंख्येने तर सर्वसामान्य माणसाचे जीवनच दर्जाहीन झाले आहे. हीच वेळ माणसाला माणुसकी शिकवायची आहे, हेच मूल्य शिक्षणाचे उद्दिष्ट होय. मूल्यवर्धनासाठी शिक्षणच तारभार. प्रगतीचा वेग प्रचंड, माणसाला श्वास घेण्याची उसंत नाही. विभक्त कुटुंब पद्धती, जीवघेण्या स्पर्धा, मानसिक आधारांची उणीव, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, मोबाईल इंटरनेटचा वाढता प्रभाव, संस्कारहीन प्रसार माध्यमे, नैतिक व सामाजिक मूल्यांचा ऱ्हास इत्यादी अपप्रवृत्तीच्या विळख्यात संस्कार व मूल्यवर्धनासाठी शिक्षणच तारणार ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाचा विकास करण्याचे काम शिक्षकांमार्फत शिक्षण प्रक्रियेतून केले जाते. आजचे शिक्षण अक्षर ओळख, लेखन, वाचन, भाषण या कौशल्यासह पदव्या देताना जीवन निष्ठा शिकवण्यात मात्र अपयशी ठरले आहे. म्हणूनच मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधोरेखित होत आहे. मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर व्हावेत, मूल्यामध्ये चारित्र्यशील यांची जाणीव निर्माण व्हावी, तसेच संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत, त्यांना शिस्त लागावी, हीच शाळाकडून व शिक्षकाकडून अपेक्षा. मूल्य शिक्षणाची उद्दिष्टे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्वाचा पाया शाळेतच रचला जातो. शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मूल्यांच्या आधारावरच त्यांचे पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणावरच त्या देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. व्यक्तीमधील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रगट करणे म्हणजे खरे शिक्षण. म्हणूनच मूल्य शिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे पुढील प्रमाणे: विद्यार्थ्यास व्यक्ती म्हणून निरोगी आणि निरामय स्वरूपाचे जीवन अंतर्बाह्य जगता येण्यासाठी सक्षम बनवणे. विद्यार्थ्यात कुटुंबातील आणि समाजातील सर्वांशी आदरयुक्त वर्तन करण्याचे कौशल्य विकसित करणे. विद्यार्थी ज्या परिसरात राहतो, वाढतो, त्या परिसराबद्दल सक्रिय प्रेम वाढीस लागणे आणि सदाचार, नैतिकता, सभ्यता, सुसंस्कृतपणा इत्यादी गुणांची विद्यार्थ्यात वाढ करणे. मूल्यांची ओळख. व्यक्तीमध्ये इष्ट दिशेने परिवर्तन घडवणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण, आणि या अर्थाने परिवर्तनासाठी काही मानके निश्चित करणे आवश्यक आहे. मूल्यांचा संस्कार स्थिर वर्तनांच्या मानकांशी संबंधित असावे. या मानकांचे म्हणजेच मूल्यांचे विविध प्रकार संभवतात.
जसे संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता, श्रम प्रतिष्ठा, स्त्री पुरुष समानता, सर्वधर्म सहिष्णुता, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता ही 10 मूल्ये सर्वांना विदित आहेतच. आपल्या देशात विविध धर्माची लोक राहतात. प्रत्येक धर्माचे पारंपरिक उत्सव वेगळे आहेत. तथापि प्रत्येक धर्माची शिकवण मानवतेच्या कल्याणाचीच आहे यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठीच आज सर्वधर्म सहिष्णुता हे मूल्य रुजवणे हितावह ठरेल. तसेच आरोग्यदायी सवयी, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी रुजणे आवश्यक आहे. संवेदनशीलता आणि सौजन्यशीलता या मूल्यावर भर देण्यासाठी थोरांची चरित्रे उपयोगात आणता येतील. राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी रुजवताना राष्ट्रभक्ती संदर्भात पावनखिंड लढविणारे बाजीप्रभू देशपांडे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व अन्य देशभक्तांच्या राष्ट्रभक्तीची तसेच रणांगणावर लढणाऱ्या सैनिकांची उदाहरणे प्रभावी ठरतील. स्त्री पुरुष समानता या अंतर्गत मुलगा मुलगी समान हे समाज मनावर बिंबवणे आवश्यक झाले आहे. यातूनच स्त्री भ्रूण हत्या ही सामाजिक विकृती नष्ट होऊ शकते. कोणत्याही कामात मुली किंवा स्त्रिया मुलांपेक्षा किंवा पुरुषांपेक्षा कमी नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कोणतेही काम कष्टाचे नाही आणि कष्टाचे काम करणारा हलक्या दर्जाचा नाही हे समजावण्यासाठी श्रम प्रतिष्ठा हे मूल्य रुजवणे आवश्यक आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा यांचा संबंध श्रम प्रतिष्ठेशी जोडता येतो. जो स्वयची कष्टत गेला तोची भला असे समर्थ रामदासांनी यासाठीच म्हटले आहे. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर असे बहिणाबाईंनी म्हटले आहे. मुला मुलीमधील मूलभूत क्षमता सारख्याच असतात हे लक्षात घेऊन सर्व कामे प्रत्येकाला आली पाहिजेत. ती करताना कमीपणा वाटता कामा नये हे लहानपणापासून मुलांवर ठसले पाहिजे. सौजन्यशीलता या मूल्यांचा संबंध व्यक्तीच्या दैनंदिन आचरणाशी अधिक आहे. बोलण्यात वागण्यात मार्दव असावे, अगत्य असावे, सोशिकता असावी, दुसऱ्याला समजून घेण्याचा समंजसपणा असावा अशा या सकारात्मक गुणांचा विकास मुलांमध्ये लहानपणीच होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यात सौजन्यशीलता येऊ शकेल. मूल्य रुजविण्याच्या संदर्भात शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह पालकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यात परस्पर सहकार्य असणे आणि भावनात्मक ऐक्य असणे मूल्य शिक्षणासाठी अत्यावश्यक आहे. मूल्य शिक्षणाची माध्यमे. आजच्या दृकश्राव्य साधनांच्या विपुलतेच्या काळात या साधनांचा उपयोग करून घेता येईल. एरवी हीच साधने मूल्य निर्मूलनाचे संकट उभे करताना आपण पाहतो. परंतु या माध्यमांद्वारा विविध धर्मातल्या कथा गोष्टी दाखवून सर्व धर्म सहिष्णुतेबरोबरच इतर मूल्यांचा संस्कार करू शकतील. शाळेतील दैनिक परिपाठ हे मूल्य शिक्षणासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सहशालेय उपक्रमात बदलत्या काळानुसार इष्टतो बदल करणे आवश्यक ठरतो. प्राप्त झालेल्या परिस्थितीत इष्टतो बदल घडवून आणण्याची शक्ती मूल्य संस्कारातून वाढू शकते. तसेच आजच्या परिस्थितीवर मात करण्याची शक्ती देखील मूल्य शिक्षणातूनच व्यक्तीला मिळू शकते. घर आणि समाज यांची भूमिका मूल्य शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. घरावर मूल्य शिक्षणाची अधिक जबाबदारी आहे आणि शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असल्यामुळे शाळेतील चारित्र्य संवर्धनाचे उपक्रम व्यापकदृष्ट्या परिणामकारक ठरणारे आहे. मूल्य शिक्षणाची ही नांदी आजची नसून स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक महान व्यक्तींनी याला महत्त्व दिले आहे. तसेच त्यांची चरित्रे देखील मूल्य शिक्षणाची प्रभावी केंद्रे ठरली आहे. साने गुरुजी यांचे मुलांसाठी असलेले लेखन साहित्य श्यामची आई याची आज संपूर्ण समाजाला आवश्यकता आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान, संतश्रेष्ठ तुकारामांचे विविध अभंग यातूनही विविध विचारांचे संस्कार आपल्यावर झालेले आढळतात. अशा अनेक विचारातून, आचरणातून, आग्रहातून मूल्य संस्कार आपल्यावर होत आलेले आहेत. आचरण हीच मूल्य विचारांची कसोटी आहे. त्यांच्याकडून उच्चार, विचार किंवा मूल्ये शब्दांनी सांगितली जातात पण त्यांच्या आचरणात मात्र ती नसतात अशा व्यक्तींच्या उपदेशाला अर्थ उरत नाही. म्हणूनच संस्कार करणाऱ्या, मूल्य शिक्षण देणाऱ्या व्यक्तीचे आचरण फारच महत्त्वाचे असते. आई, वडील, शिक्षक, मुख्याध्यापक हे मुलांवर विविध मूल्यांचे संस्कार करतात. त्यांचे आचरण जर त्या मूल्यांप्रमाणे असेल तर तो संस्कार मुलांच्या मनावर खोल उमटतो. शाळेतील सर्वच शिक्षक त्यांच्या अध्यापनाच्या माध्यमातून संस्कार करू शकतात. म्हणजे सर्वच शिक्षक हे मूल्य शिक्षण देणारे शिक्षक असावेत. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयांपर्यंत अध्यापन करणाऱ्या अध्यापकांनी नैतिक शिक्षण किंवा मूल्य शिक्षण हा
हा आपला विषय मांडला पाहिजे. सर्व विषयांचे शिक्षक हे मूल्य शिक्षण या विषयाचे शिक्षक असलेच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार, विषयानुसार, स्वतः शिक्षकांच्या व्यक्तित्व व वयोगटानुसार मूल्य शिक्षणाचा आशय शैली बदलेल, परंतु आपला विद्यार्थी सुसंस्कृत नागरिक म्हणून घडला पाहिजे या तळमळीतून हे अध्यापन केले गेले पाहिजे. तसेच केवळ शाळा, महाविद्यालय आणि तेथील अध्यापकांवर मूल्य शिक्षणाची जबाबदारी टाकून मोकळे होऊन चालणार नाही. घर आणि घरातील आई वडील, पालक यांचाही त्यासाठी साथ मिळणे आवश्यक आहे. आई वडिलांनाही आपल्या आचरणातून मूल्य शिक्षणाचे धडे आपल्या मुलांना दिले पाहिजेत. आज नैतिकता, अराजकता, आतंकवाद, अवैध धंदे, भ्रष्टाचार, बलात्कारासारख्या सामाजिक विकृती चे पडसाद देशभर ऐकू येत आहेत. त्यांचे उच्चाटन होण्यासाठी मूल्य शिक्षण ही आजच्या काळाची गरज बनली आहे. थोडक्यात, मूल्य शिक्षण हाच शिक्षणाचा आद्यस्रोत आहे. भारताने जपलेल्या परंपरा आणि वारसा जतन करण्याचे सामर्थ्य केवळ मूल्य शिक्षणातच सामावले आहे हे निश्चित.